खुनाचा गुन्हा चालला असता पण विनयभंगाचा मान्य नाही. जितेंद्र आव्हाड भाऊ तर आव्हाडांनी नौटंकी सोडून चौकशीला सामोरं जावं भाजपची मागणी. कोणावरही सूडबुद्धीनं कारवाई केली जाणार नाही. आव्हाडांवरील गुन्ह्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. जितेंद्र आव्हाडांविरोधातल्या गुन्ह्याप्रकरणी पोलीस नियमानुसार चौकशी करून कारवाई करतील केलं स्पष्ट. आव्हाडांविरोधातील गुन्हा एक षडयंत्र. अजित पवारांचा आरोप. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका. महाविकास आघाडीच्या महिला शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट. महिलांविरोधात आक्षेपार्ह भाष्य करणाऱ्या कठोर कारवाई करण्याची मागणी. राज्यातील उद्योगांबाबत येत्या 30 दिवसात श्वेतपत्रिका काढणार. राज्याबाहेर जाणाऱ्या उद्योगांबाबत आरोप खोडून काढण्यासाठी उद्योग मंत्री सरसावले. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर भाजपचा हल्ला बोल. राहुल गांधींच्या यात्रेत फक्त 800 कार्यकर्ते, 52 कोळ्यांचा टोला. भाजपच्या आरोपांचा काँग्रेसकडून जोरदार समाचार.